अमरावती मनपा प्रशासनाचा बोंगड कारभार विरोधात सोमवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा कार्यालयात आंदोलन करण्यात आले. पावसाळा सुरू असताना मनपा क्षेत्राच्या हद्दीत अनेक रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद पडले आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी याबाबत शहरात आढावा घेतला असता सतत 2 महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यातच कंत्राटदारांनी काम बंद केल्याने शहरात अनेक रस्त्यावर अंधार निर्माण होत आहे. अशातच पावसाळ्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी चपराशीपुरा, सागरनगर, राहुलनगर मधील 5 वर्षाच्या बालकासह अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. याबाबत कारवाई करण्याकरिता मनपा प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र सत्ताधारी पक्षाने कोणतीच अंमलबजावणी केली नाही. शहरात कुत्रे पकडण्याची मनपाची मोहीम सुद्धा गायब झाल्याने सोमवारी मनपा आयुक्त कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेणबत्त्या जाळून मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मेणबत्त्या लावून आगळंवेगळं आंदोलन केले. यामध्ये मनपा विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, नगरसेवक विलास इंगोले, नगरसेविका शोभा शिंदे, फिरोज खान, निलेश गुहे, पंकज कलाने, नगरसेवक प्रशांत डवरे यांच्यासह अनेक नगरसेवक तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती महापालिकेच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये COVID-19 या महामारीमध्ये, या आजारामध्ये जनता अतिशय पहिलेच त्रस्त आहे आणि त्याच्यात जिथं कोविड पॉझिटिव्ह पेशंट निघतो तिथल्या वरचे सगळे स्ट्रीट लाईट बंद. पहिलेच भयभीत झालेली जनता आणि त्याच्यात अंधार असणं, पूर्ण स्ट्रीटलाईट बंद असणं हे काही योग्य नाही. आणि या संदर्भामध्ये आमचे विरोधी पक्षनेते बबलूभाऊ शेखावत यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य आहे आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज मेणबत्ती लावून आंदोलन करण्यात आलं. या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा, महापौरांच्या जी सत्ता आहे त्याचा निषेध करण्यात आला आणि स्ट्रीट लाईट कायमस्वरूपी बंद जे आहे ते सुरू करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाची खऱ्या अर्थानं होती. आणि त्याच्या संदर्भात आयुक्तांनी आश्वासन दिलं की आम्ही ताबडतोब या संदर्भात तोडगा काढू म्हणून आणि स्ट्रीट लाईन यापुढे स्ट्रीट लाईट बंद राहणार नाही याची काळजी घेऊ म्हणून. तसंच मोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये, मोकाट जनावरांच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाची जी भूमिका आहे बबलूभाऊंची ती अतिशय योग्य आहे. म्हणजे कुत्रे COVID-19 औषध सुरूच आहे, कोरोनाची महामारी सुरूच आहे, याच्यात कुत्र्यांचे दसल्यामुळं अनेक नागरिक हे प्रचंड त्यापासून त्रस्त झालेले आहे, त्यांना या आजार डबल जाणवत आहे अशा संदर्भातली भूमिका आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.